सुस्वागतम सुस्वागतम सर्व भजन रसिकांसाठी गौरी गणपती विशेष ध्वनिफितीचे सादरीकरण आम्ही करत आहोत. या प्रसंगी 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करून सत्यसंकल्पाचा दाता श्री सत्यनारायण चरणी लीन होऊन रंगदेवता सरस्वती माते चरणी लीन होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदत्ताला स्मरून स्वामी समर्थ सचितानंद सद्गुरु साईनाथांच्या लीन होऊन श्री सद्गुरु बाबा हरदेव सिंह महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या गावची ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर श्रीदेव ब्राह्मण यांच्या चरणी लीन होऊन आई तिठाई माऊली पावनाई देवी भराडी महालक्ष्मी मुंबादेवी जरी मरी कुलस्वामिनी गावदेवी या देवतेचा आशीर्वाद घेऊन तसेच परमपूज्य आजोबा आणि भाऊराया यांना वंदन करून मातृदेवता पितृदेवतेला अभिवादन करून या ठिकाणी मी बुवा श्री शैलेश विठ्ठल परब आणि माझे जोडीदार श्री नितीन गावकर डबल बारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. निसा निसा रे मा पा मा पाणी पाणी सा सा नी ध प ध म ग रे रे ग निसा श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन महाराज सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज श्री देव रामेश्वर महाराज श्री देव ब्राह्मण महाराज कैलासवासी बुवा श्री हरिचंद्र बागवे बुवा गुरुवर्य बुवा श्री महादेव बागवे बुवा गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांस आवाजाचा मुजरा रंगदेवता
गणपती गणपती गणराज गणपती गणपती गणराज गणपती गणपती गप दप ग गप द नि सा नि दप ग पद प ग गसा ग प पद ध नि नि सा ध नि सा ग प पद ध नि नि सा ध नि सा गणराज गणपती गणपती सग सा नि सा नि ध नि ध प द प ग प ग सा ग सा सग सा नि सा नि ध नि ध प द प ग प ग सा ग सा ग प प द ध नि नि सा ध नि सा ग ग प प द ध नि नि सा ध नि सा ग ग प प द ध नि नि सा ध नि सा मंगलमूर्ति गाउ गीते 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 गणपती बाप्पा मोरया तो सुख करता तो दुख हरता गणपती बाप्पा मोरया तो सुख करता तो दुख हरता गणपती बाप्पा मोरया तो सुख करता तो दुख हरता गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया
बाहुता सुकृताची जोडी, बाहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बाहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। गजर आहे गणपतीचं आगमन, या ठिकाणी आपल्या गणेशाचं मांगल्याचं विघ्नहर्ताचा सण येतोय। सर्वजण गणरायाच्या आगमनाची तयारी करत आहेत। इकडे धरणी माता सुद्धा हिरवा शालू नेसून तयार झाली आहे। पशुपक्षी गायी वासरे वृक्षवल्ली नदी नाले सर्व तृप्त होऊन गणरायाची वाट पाहत आहेत। आमचे बुवा सुद्धा दरवर्षी गावात जातात, हा भजनाकुरुजी असतात ना, सुपारी भेटता अगदी शिरवंड्यापासून देवगड मावळंगा पोंबुर्ले कुणकेश्वर इकडे मालवणात राठुडे चुनवरे पोईप सगळीकडे भजना करत असतात। शाप डबलबारीत वाट लावतात हा सगळ्यांची, पण माझ्या पुढे त्यांचा काय चलत नाही म्हणून पहिल्या बारीत बसत नाही कधी भजनाक, दुसऱ्या बारीत बसतले। चला तर मग गणऱ्या सुद्धा निघाल्यात आपल्याला आशीर्वाद देण्यास। गणपति बाप्पा मोरया, दर वर्षाच्या सणाला देवगण हा निघाला, दर वर्षाच्या सणाला देवगण हा निघाला। उंदीर मामाला झुंपिल त्याने घुंगराच्या घुंगराच्या गाडीला, उंदीर मामाला झुंपील त्याने घुंगराच्या गाडीला। सगळीकडे आनंद आनंद, जो तो गणेशाची कशी सेवा करता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कोणी मखर सजवतोय तर कोणी घराची सजावट करतोय। घरामध्ये पंचपक्वान्न तयार होत आहेत। गरीब असो वा श्रीमंत सगळीकडे मजाच मजा। घरातली मोठी माणसं आनंदाने गणेशाची कशी सेवा करता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं। आमचे बुवा सुद्धा गणपती गावात जातले, मे महिन्यात आईक सांगतले आहे गणपती देतय हा। तसाच बुवांच्या वाडीत सुद्धा एक म्हातारी असा, त्या म्हातारीची बुवांका खूप काळजी हो, कधी मुंबईवरून गेले ना तर तिच्यासाठी खास खाऊक वगैरे नेणार। एकदा काय झालं, मे महिन्यात बुवा गावात गेले
आणि आजी एक म्हणतात, आजी तुका आम्ही पिक्चर बघून येत आहे. दुसऱ्या दिवशी आजी सुद्धा सकाळी उठून तयार झाली. सकाळीच फाटफटी उठली, नाण्यात हात घातल्यात आणि न्हावून घेऊन बुवांकडे येली. बुवा सुद्धा रेडी झाले. मालवण कणकवली एसटी पकडून बुवा कणकवलीत हजर. आजी एक सांगतात, आजी थांब मी तिकीट काढतोय. आजी सुद्धा बोलली, होय रे बाबी काढ काढ, मी दुकानात जाऊन येत आहे. आजी दुकानात गेली, आजीन पॉपकॉर्न आणि थंडा घेतल्यान. हडे बुवांनी तिकीट काढून मोकळे झाले. दोघांजण पिक्चर बघतात. आजी पॉपकॉर्न खाता थंडा पिता, आजी पॉपकॉर्न खाता थंडा पिता. हडे बुवा भडकले. बुवा म्हणतात, आजी तुका थंडा पिऊ किती वेळ लागता? थंडा तुका पिऊ घेत नाही, थांब मी तुका पिऊन दाखवतोय. बुवांनी बाटली घेतल्यानी आणि गटागट थंडा पिऊन लागले. आजी म्हणता, बाबी या रे तू काय केलंस? अरे मी थंडा पियत नव्हतोय, मी पान खाल्लंय ना ता मी त्याच्या तुकत होतोय. असे आमचे बुवा खूप हुशार आहेत हा. कंटी मुक्ता फळ वाळा अंगी पिता मर पिवळा, कंटी मुक्ता फळ माळा अंगी पिता मर पिवळा. उंदीर मामाला झुंपिलं त्याने उंदराच्या गाडीला, उंदीर मामाला झुंपिलं त्याने उंदराच्या गाडीला, उंदीर मामाला झुंपिलं. गणेशाचं नाम मुखात घ्यायचं आहे, त्याची भक्ती सदैव आपल्या मनात पाहिजे. तोच करता करविता, त्याच्या इच्छेशिवाय पान सुद्धा हलत नाही बुवा. म्हणून सांगतो, आपल्या कोकणामध्ये गणरायाचं हा जो सण आहे तो अतिशय महत्वाचा सण आहे. घराघरात गणपती असतात. या ठिकाणी आता वेगळी पद्धत चालू झाली आहे. दरवर्षी वर्सरी असतात, पण या सगळ्या बंद होऊ घ्या. सगळ्यांनी मिळून मिसळून गणेशाची पूजा अर्चा केली पाहिजे, कारण तोच करता तोच करविता असा हा गणेशाचा सण आहे. आणि यावर्षी बघा, थर्माकोलचे मखर आपण करू शकत नाही. या ठिकाणी जुन्या काळात जशी सजावट आपले आजी आजोबा करायचे, तशी सजावट आपण यावर्षी करू आणि गणेशाचा या गणरायाचा सण द्विगुणित करू. शिव पार्वती सूत ओंकार तो साक्षात, ओंकार तो साक्षात, ओंकार तो साक्षात. झनी धावून आला
गणराजा माझा नाचत आला, गणराजा माझा नाचत आला, आला मनोभावे पूजूया दयाला, मनोभावे पूजूया दयाला, मनोभावे पूजूया दयाला, मनोभावे पूजूया दयाला। मंगलमूर्ती तू
वदवली भक्तांच्या या मुखी वदवली भक्तांच्या या मुखी वदवली भक्तांच्या या मुखी वदवली भक्तांच्या या मुखी वदवली गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोर्या
वे सर्वभावे माता पितरांसि सर्वभावे मस्तक ठेवावे संतांचिये चरणी मस्तक ठेवावे संतांचिये सदा वसोवानी शिवनामे सदा वसोवानी शिवनामे 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 गणपती गजानन महाराज ग्राम देवता श्री आदिनाथ महाराज श्री रामेश्वर महाराज श्रीलिंगेश्वर महाराज पावना देवी माते आई भराड़ी देवी माते श्री महालक्ष्मी माते श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज स्वामी समर्थ महाराज छत्रपती शिवाजी महाराज हरी हर 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 महादेव सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर श्रीमान प्रमोद हरियाण भजन सम्राट कैलासवासी परशुराम पांचाळ आ आ
चौरस करी सवळता
Hey!
पाहतालोचन सुखावले, पाहतालोचन सुखावले, पाहतालोचन सुखावले, असे लावण्य रूपडे आजिम्या, आजिम्या डोळा पाहिले, असे लावण्य रूपडे आजिम्या, आजिम्या डोळा पाहिले, करकटे
नमस्कार मंडळी, बुवांनी आपला गजर सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन सादर केलं, पण माझ्या नजरेसमोर काही मुद्दे आले, ते मी या माझ्या गजराच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही लाभार्थी आले गणपती, आम्ही लाभार्थी आले गणपती, कोकणात आनंद भरेतोय, कोकणात आनंद भरेतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय. आम्ही लाभार्थी आले गणपती, कोकणात आनंद भरेतोय, मंडळी बघा, परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आणि सर्वांचा आवडता गणेश चतुर्थी हा सण, त्यात मुंबईचा चाकरमानी कुठेही कानाकोपऱ्यात असला तरी न चुकता गावी जातो, पण आमचे जोडीवाले बुवा पहिल्या दिवशी कधी जात नाही, गेले तर दुसऱ्या दिवशी. का उंदीरकेची खीर खाव वावू राहतोय मुंबईला, तुझ्या सणाला येईल का, चार पदराच्या मार्गानं गोव्यात जाईल का, गोव्यात जाईल का, विचार करते मनी कोकण रेल्वेत बसलाय का, तात्या मंगलाच्या गाडीन कन्याकुमारी पोचलाय का, कन्याकुमारी पोचलाय का, कन्याकुमारी पोचलाय का. नको तुझी ती धूप गर्भवती, नको तुझी ती धूप गर्भवती, तुझ्यासाठी माता कळवळते, तुझ्यासाठी माता कळवळते, कोणी कर्ज काढून कोणी नोकरी करून मनोभावे गणराया पुजतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय. आता बघा चौपतीकरण झालंय, आपली आई गावात वाट बघित असतात की माझं झील गावात येतलं की नाही, कारण आपण बघा मे महिन्यात गावी जातो तेव्हा गावची म्हातेरी आई न चुकता सांगता भाभी गणपती घेतलंच ना, आणि ती आईची ओढ लागता आपल्या येण्यावर. पण आपल्या कोकणात रेल्वे कमी आणि आरक्षण जास्त झालं आहे, आणि आरक्षणची एवढी गर्दी झाली आहे की त्यामुळे हो, आणि आमची हे जोडीवाले बुवा कधी रेल्वेने प्रवास करत नाही, त्यांचा सवय की प्रायव्हेट गाडीने जायची. एकदा असं झालं की गावी जायला निघाले आणि मध्येच RTO पोलिसांनी पकडलं, तर यांचं सर्व म्हणजे कागदपत्र लायसन विसन सर्व चेक केली, पण बुवांची सगळं कागदपत्र लायसन सगळं ओके होतं. मग पोलीस विचारले की बुवा तुमची गाडी कशावर चालते, डिझेलवर चालते, तर बोलवलं नाही, पेट्रोलवर तर नाही, मग गॅसवर तर नाही. थोड्या वेळाने बुवाने विचार केला आणि पटकन असं उत्तर दिलं, पोलीस साहेब माझी गाडी हप्त्यावर चालते. आज आली या प्लॅस्टिक बंदी, पाऊस येताना थांबल का, तुला घेतला मी डोईवरी, सांग छत्री पुरल का, सांग छत्री पुरल का, सांग छत्री पुरल का. मळीपासून जन्म तुझा झाला, माता पार्वती म्हणेल काय, मोठ्या अळवाच्या पानात देवा सांग तू मावशील का, देवा सांग तू मावशील का, देवा सांग तू मावशील का. अनुकारे ती प्लास्टरची मूर्ती, अनुकारे ती प्लास्टरची मूर्ती, याचा विचार सार जग करतय, याचा विचार सार जग करतय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय, कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय.
आनंद कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतो देवा पूजन तुझे करता सारे एकत्र येतील का तुझ्या भजनात तुझ्या आरतीत सारे मिळून रंगतील का सारे मिळून रंगतील का सारे मिळून रंगतील का वाटून घेती वर्षावर त्यांना भाऊ तू मानशील का जशी जिरवली त्या कार्तिकाची पिंडी ब्रह्मांडी धावशील का पिंडी ब्रह्मांडी धावशील का पिंडी ब्रह्मांडी धावशील का नको तुझी ती जी बुडतवशी नको तुझी ती जी बुडतवशी तो तो आपली जागा मोजतोय तो तो आपली जागा मोजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय हो बघा पहिली जुनी पद्धत ही सगळे एकत्र यायचे एकत्र आरती करायचे एकत्र भजनं करायचे पण आजकाल ही दुखळी निर्माण झालेली आहे गट तयार झालेले आहेत ते कुठेतरी ते थांबायला पाहिजे म्हणून गणरायाला विनंती करतो की हे पण कुठेतरी थांबव त्याचप्रमाणे आज घरामध्ये जरी चार पाच भावंडं असतील तर त्यामध्ये पण आजकाल वर्षावर वाटून घेत आहे आज ह्याची वर्षल उद्या त्याची वर्षल परवा तिसऱ्याची असं चालू असतं पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे ही गणराया चरणी माझी विनंती आहे की बाबा कुठेतरी हे थांबव जशी त्या कार्तिकाची गणपतीरायांची जशी जिरवली तशी यांची पण जिरवावी अशी मी या गजराच्या माध्यमातून विनंती करतोय या दर्याच्या किनाऱ्यावर तू वाहून घेशील काय रिफायनरीच्या पाण्यात देवा दूषित होशील का देवा दूषित होशील का देवा दूषित होशील का माझं कोकण तुला सांगतय दृष्टा बुद्धी तू देशील काऱ्या बांगड्याची हापूस आंब्याची चव तू धावशील का चव तू धावशील का चव तू धावशील का वाजव तू वाजव कोकण भूमीला वाजव तू वाजव कोकण भूमीला दास परशुराम पाय धरतोय दास परशुराम पाय धरतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय आम्ही लवादी आले गणपती कोकणात आनंद मारी येतोय आम्ही लवादी आले गणपती कोकणात आनंद मारी येतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय कोणी कर्ज काढून कोणी चाकरी करून मनोभावे गणराया पुजतोय गणपती माऊली शारदा
कणा घाली गोकुळी धिंगाणा, आला यशोदेचा कणा घाली गोकुळी धिंगाणा, संगे घेऊन गोप गड्यांना बाजार चालताना होते दैना पार, चालताना होते दैना पार, चालताना होते दैना पार, खेत वाटे मध्ये हा चोर माट पोडी हा रस्त्यावर, माट पोडी हा रस्त्यावर, माट पोडी हा रस्त्यावर, कधी कली नाही कुणा केली आणि कुणा, कधी कली नाही कुणा अशी केली आणि कुणा, संगे घेऊन गोप गड्याना अरे मुरलीधरा गोकुळ सार, नांदत होते सुखी संसार, नांदत होते सुखी संसार, नांदत होते सुखी संसार, पाहुनी सुखे डोळा भर, होई मना आनंद पार, होई मना आनंद पार, होई मना आनंद पार, सुख पाहिले नयाला आला संसार तोडायला, सुख पाहिले नयाला आला संसार तोडायला, रंग घेऊन गोप गड्याना अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, यमुनी तीरी आम्ही गवळणी आंघोळी आलो साऱ्या मिळोनी, आंघोळी आलो साऱ्या मिळोनी, आंघोळी आलो साऱ्या मिळोनी, वस्त्र ठेवीली कळमावरी कानाला हळूच माघारी, कानाला हळूच माघारी, कानाला हळूच माघारी, आला वस्त्रे पळवायला टकमक बघायला, आला वस्त्रे पळवायला टकमक बघायला, संगे घेऊन गोप गड्याना अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, कृष्ण मुरारी घोड्या करी याला उकळाला बांधा माई, याला उकळाला बांधा माई, याला उकळाला घेऊ नको तुवर जेवरी, तुझ्या लाडान लाडवला भारी, तुझ्या लाडान लाडवला भारी, तुझ्या लाडान लाडवला भारी, प्रमद विनवित तुला समज दे कानाला, प्रमद विनवित तुला समज दे कानाला, घेऊन आलो भजन मंडळीला अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, आला यशोदेचा कणा घाली गोकुळी धिंगाणा, आला यशोदेचा कणा घाली गोकुळी धिंगाणा, संगे घेऊन गोप गड्याना अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा मोहना आवर तुझ्या घोड्याना, अरे मुरलीधरा।
बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या गजल सादर करतोय. कलियुगामध्ये आज वाईट कामाचा कसा जय जयकार चाललाय याचं थोडक्यात वर्णन या गजरातून करत आहोत. गणराया धावा गणराया बोला गणराया धावा गणराया बोला अर्धे आयुष्य तो त्यातच भुलला अर्धे आयुष्य तो त्यातच भुलला अर्धे आयुष्य तो त्यातच भुलला. हो बघा आज मोबाईलचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हाती दोन दोन मोबाईल. लहान मुलं सुद्धा मोबाईल मध्ये एवढी व्यस्त आहेत. एखादं फंक्शन विचारायचं असेल तर लहान मुलांना विचारायचं. स्त्रियांकडे मोबाईल, सगळ्यांच्या हाती मोबाईल. आमच्या बुवांकडे सुद्धा दोन दोन मोबाईल असतात. कधी त्यांना फोन केला तर प्रत्येक वेळी ते बिझी असतात. बुवांची बॅटरी सदैव फुल. बुवांना फोन केला, बुवांना विचारलं बुवा कुठे आहे, बुवा म्हणणार थोडा बिझी आहे, नंतर फोन करा. मॅनेजर रत्नाते भेंडी बाजारचे. आज मूल जन्माला आलं तर पहिली दुधाची बाटली नाही, हाती मोबाईल द्यावा लागतो. अशी मोबाईलची अतिशय युक्ती झालेली आहे. खरोखरच या मोबाईलच्या दुनियेत मनुष्य वाया गेलाय. आपण दरवर्षी गणरायाला गाराणं घालतो. माझं यावर्षी एकच गाराणं आहे, गणराया आजपासून एक वर्षभर सर्वांचे मोबाईल बंद झाले पाहिजेत. बघूया मग कोणाचा फायदा होतो, कोणाचं नुकसान होतं. बघूया तरी काय होता था. व्हॉट्सअप फेसबुकने घात हा केला व्हॉट्सअप फेसबुकने घात हा केला
मानसाचा हक्क अन्न वस्त्र निवारा, मानसाचा हक्क अन्न वस्त्र निवारा, मानसाचा हक्क चुराडा, राजकर्त्यानी केला त्याचा चुराडा, राजकर्त्यानी केला त्याचा चुराडा, राजकर्त्यानी केला त्याचा चुराडा। हो, या ठिकाणी माणसाचा हक्क अन्न वस्त्र निवारा, परंतु राजकर्त्यानी पूर्ण हालत बेकार केली आहे। जी कामं राजकर्त्यानी केली पाहिजे ती कामं होतच नाही, त्यामुळे गरीब जनतेची वाट लागली आहे। आज मुंबईमध्ये जिकडे तिकडे भ्रष्टाचार, वाईट धंदे, काळा बाजार यांचं तुफान उठलं आहे। विघ्नहर्त्याला एकच कारण आहे, विघ्नहर्ता या सगळ्यांकडे तू लक्ष दे आणि सगळी विघ्न दूर कर। गरीबाचा वाली कोणी ना उरला, गरीबाचा वाली कोणी ना उरला, कोणी ना उरला। गणराया दावा गणराया बोला, गणराया दावा गणराया गाठला, मानसाने अहंकाराचा कळस गाठला, मानसाने अहंकाराचा कळस गाठला, मानसाने अहंकाराचा कळस गाठला। प्रेम नाम स्मरणाचा नाद हा सोडला, प्रेम नाम स्मरणाचा नाद हा सोडला, प्रेम नाम स्मरणाचा नाद हा सोडला, प्रेम नाम स्मरणाचा नाद हा सोडला। भजन कीर्तनाचा बट्ट्या बोळ झाला, भजन कीर्तनाचा बट्ट्या बोळ झाला, भजन या ठिकाणी माणसाने अहंकाराचा कळस गाठलाय। बघा, प्रेम नामस्मरण याचा विसर पडलाय, जो तो आपापल्या अहंकारात मिरवतोय। अहो, पूर्वी कसं असायचं, गावी जो तो प्रत्येकाकडे यायचा, प्रत्येकाची चौकशी करायचा, पण आज काय झालंय, जो तो आपल्या अहंकारात आपल्या मीपणामध्ये मिरवतोय, त्यामुळे प्रेम नाहीसं झालंय। आमचे बुवा सुद्धा कधी कधी गरम होतात, हा याचं कारण काय माहिता, बुवा आमचे भांडुपला राहतात गाढव नाक्यावरती। बुवांना जर फोन केला बुवा कुठे आहे, तर बुवा बोलणार गाढव नाका। कधी पण गेलात तर बुवा गाढव नाक्यावरती उभे असतले। एकदा काय झालं, बुवांना मी भेटलो, बुवांनी जबरदस्ती केली चहासाठी, बुवा हॉटेलमध्ये घेऊन गेले, वेटरला हाक मारली, वेटर ताडकन पुण्यात बुवांच्या। बुवांनी वेटरला विचारलं गरम काय असा, वेटर म्हणता वडो असा वडो। बुवा म्हणता त्यापेक्षा गरम काय, वेटर म्हणता मिसळ आताच केलंय। बुवा आणू काय, बुवा म्हणता त्यापेक्षा गरम काय, वेटर म्हणता समोसो हा समोसो। बुवा म्हणता त्यापेक्षा गरम काय, वेटर भडकलो, वेटर म्हणता बुवा तवो आतो आणू, आणि तो तवो बुवांच्या डोक्यावर आणून ठेवलाय, त्यापासून बुवा भडकत, नाहीतर बुवा आमचे गोड माणसो। पण काय होतं, बुवांना बतावणी करताना माझ्यासमोर फाफलतात, हे मी सुरुवातीलाच सांगितलंय। बुवा बतावणी करण्यासाठी डोक्यात चांगले विचार असावे लागतात, मेंदूला चांगल्या विचाराची जोड असावी लागते। आणि बुवा तुम्ही म्हणताच गणपती हे दुसऱ्या दिवशी येतात गावात,
मी 2 दिवस आधी गावाला येतो आणि गणरायाच्या सेवेमध्ये मग्न असतो. तसेच बुवा, बतावणी करताना रस्नेवरती सरस्वतीचं वर्चस्व असतं, यासाठी सरस्वती मातेला प्रसन्न करून घ्यायचं असतं. सरस्वती मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी स्त्रियांचा आदर करावा लागतो. स्त्री शक्ती हीच आदी शक्ती. ज्या ज्यावेळी कलियुगामध्ये वाईट शक्ती निर्माण होतात, त्या त्यावेळी दुर्गा माता, भवानी माता, आदि माया, आदि शक्ती यांचा पुनर्जन्म होऊन वाईट शक्तींचा ऱ्हास होतो. म्हणून बुवा म्हणतोय, स्त्री शक्ती ही आदि शक्ती. संपूर्ण विश्वाची निर्मिती ही स्त्रियांच्या उदरातून होते. म्हणून स्त्री ही आई असते, स्त्री ही तिथई असते, स्त्री पावणाई असते, स्त्री भराडी असते, महालक्ष्मी मुंबादेवी असते. म्हणून म्हणतो बुवा, स्त्री आई म्हणून ज्याला कळली तो जिजाऊचा शिवबा झाला, स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा न्याणा झाला, आणि स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, आणि स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. बतावणी येत असेल तर स्त्रियांचा आदर करणे आणि सरस्वती मातेची पूजा करून तिला प्रसन्न करून घेणं महत्वाचं आहे. तसेच पूर्व पुण्याई ही असणे महत्वाची आहे बुवा. पूर्व पुण्याई जर तुमच्या पाठीशी असेल तर 50% तुमचं काम होईल. आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वजांची, आजी आजोबांची पूर्व पुण्याई असणे महत्वाचं आहे. बुवा एक उदाहरण देतो माझ्या आजोबांचं, 95 years old. आमच्या सुनरे गावच्या तिठई रामेश्वराच्या मंदिरात जेव्हा सभा भरायची तेव्हा हातामध्ये पानाची चंची आणि अंगामध्ये कोट घातलेले एक वयस्कर व्यक्ती उभे राहायचे. तेव्हा संपूर्ण सभागृह उठून उभा राहायचा, कारण त्यांचा तो मान होता. आणि मान कशामुळे होता? कारण त्यांचं तसं कर्म होतं. आणि म्हणूनच बुवा म्हणतो, ही पूर्व पुण्याई आपल्या आयुष्यात आज फळाला येते. तसेच माझा भाऊ राया, त्याच्याकडे एक तेज होतं आणि त्याच्या तेजाने आज मी तेजस्वी होऊन प्रत्येक ठिकाणी कामात मग्न आहे. म्हणून म्हणतो बुवा, मगाशी तुम्ही बोलत होता गाडी कशामुळे चालते, गाडीचा विचार सोडा, आपलं शरीर आपल्या देहाला कोण चालवतो त्याचा तुम्ही विचार करा बुवा. या ठिकाणी जीवनाचा संपूर्ण अर्थ समजायचा असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. शैलेश हावी नवी तो या गुरु चरणा, शैलेश हावी नवी तो या गुरु चरणा, या गुरु चरणा. समृद्धी घे
सौख्य समृद्धि हे ओणी आया सुख सौख्य समृद्धि हे ओणी आया सुख सौख्य समृद्धि हे ओणी आया शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी भाद्रपद मासी थाट माट करुणिया अनिल गरासी थाट माट करुणिया अनिल गरासी जय जय विठ्ठले रखुमाई 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 जय जय विठ्ठले जय जय विठ्ठले रखुमाई 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 नमस्कार मंडळी बुवांनी त्यांच्या गजरातून मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले व गणराय चरणी प्रार्थना केली की मोबाईल बंद करा ओ बुवा मोबाईल बंद केले तर कबूतर आणायची कसून बुवा व्हॉट्सअप फेसबुक वाईट आहे तेवढंच चांगलं आहे कारण त्यामुळे आपले जे भजन डबलवाऱ्या होतात ती कुठूनही लोक कुठेही असली तरी लांबून ते डबलवारी भजनं ऐकायला येतात पण बुवा मी या माझ्या गजराच्या माध्यमातून
या रामनामाची महती सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भवसागरी नौका. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भवसागरी नौका. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भवसागरी नौका. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भवसागरी नौका. अशी नामाची कीर्ती जगी वाढली. राम नामाची महती जगा पटली. राम नामाची महती जगा पटली. राम नामाची महती जगा पटली. त्या नामाने तरला जगी वाल्या कोळी. त्या नामाने तरला जगी वाल्या कोळी. त्या नामाने तरला जगी वाल्या कोळी. पापे जळोनी जाती पुण्याची दिवाळी. पापे जळोनी जाती पुण्याची दिवाळी. पापे जळोनी जाती पुण्याची दिवाळी. मरा मरा मंत्र त्याचा राम राम झाला. मरा मरा मंत्र त्याचा राम राम झाला. मरा मरा मंत्र त्याचा राम राम झाला. वाल्याचा वाल्मिकी होऊन उठला. वाल्याचा वाल्मिकी होऊन वाल्याचा वाल्मिकी झाला, कारण त्यांना नारद रूपी अशी गुरुमाऊली मिळाली. त्यांनी त्याला पाप कमी करण्यासाठी एक मंत्र दिला, तो मंत्र म्हणजे मरा मरा. हा मंत्र वाल्मिकी यांनी मरा मरा मंत्र म्हणता म्हणता त्याचा राम राम कधी झाला त्यालाही कळलं नाही. त्यातून त्यांची पापे जळून गेली आणि याच वाल्मिकीने पुढे येऊन रामायण लिहिलं. विष प्राचिता शंभुदाह शांत होईना. विष प्राचिता शंभुदाह शांत होईना. विष प्राचिता शंभुदाह शांत होईना. गंगा सर्प चंद्र धरला कोण काम येईना. गंगा सर्प चंद्र धरला कोण काम येईना. गंगा सर्प चंद्र धरला कोण काम येईना. राम मुखी उच्चारिता दाह शांत झाला. राम मुखी उच्चारिता दाह शांत. नीलकंठ महादेव शोभूनी दिसला. नीलकंठ महादेव शोभूनी दिसला. नीलकंठ महादेव शोभूनी दिसला. प्रभु नंदन ती. प्रभु नंदन ती मूर्ती डोळा पाहिली. राम नामाची महती जगा पटली. राम नामाची महती जगा पटली. राम अहिल्या शिळा प्रभु रामे मुक्त झाली. अहिल्या शिळा प्रभु रामे मुक्त झाली. अहिल्या शिळा प्रभु रामे मुक्त झाली. त्या नामाने सागरी पाशा नाही तरली. त्या नामाने सागरी पाशा नाही तरली. त्या नामाने सागरी पाशा नाही तरली. रावणा मारून मुक्त केले सीता माईला. रावणा भक्त सखा हनुमंत चरणासी लोटला. भक्त सखा हनुमंत चरणासी लोटला. भक्त सखा हनुमंत चरणासी लोटला. ती फाडून या ती फाडून या राम सीता गाविली. राम नामाची महती जगा पटली. राम नामाची महती जगा पटली. राम नामाची महती जगा पटली. पितृवचनासाठी वनवास भोगिला. पितृवचनासाठी वनवास भोगिला. पितृ
वचनासाठी वनवास भोगिला. अयोध्यापती राम सिंहासनी शोभला, अयोध्यापती राम सिंहासनी शोभला, अयोध्यापती राम सिंहासनी शोभला. बंधू प्रेम दाखुनिया नात त्यान जपल, बंधू प्रेम दाखुनिया नात त्यान जपल, बंधू प्रेम दाखुनिया नात त्यान जपल. भरत लक्ष्मण सार बंधू त्याला लावल, भरत लक्ष्मण सार बंधू त्याला लावल, भरत लक्ष्मण सार बंधू त्याला लावल. तथा परशुराम कथा परशुराम दासान मांडली, राम नामाची माती जगा पटली, राम नामाची माती जगा पटली, राम नामाची माती जगा पटली. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भव सागरी नौका. राम नाम मंत्र मुखी नित्य तुम्ही जपा, त्या नामाने तारी भव सागरी नौका. श्री नाम अशी नामाची कीर्ती जगी वाढली, राम नामाची माती जगा पटली, राम नामाची माती जगा पटली, राम नामाची माती जगा पटली, राम नामाची माती जगा पटली. आ त्याचा दास मी
भक्ती चाली वारा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली